तरी सर्व भाविकांनी महिला मंडळी या पुढे आला गेंडेकडे थांबा गेंडेकडे हात्या महिला मंडळी ना मध्ये जागी तर मध्ये मस्त रागेत सर्व महिला मंडळी इथं नका बसू आपल्या तिथे नाश्ता चहा देणार आहे तिकडे नका बसू या इकडे पुढं मधी बसा पुरुष मंडळीने तिकडून पलीकडून जागा आपल्या जागेवर असं व्यवस्थित रांगेत बसा सर्व जण लहान हो बाकीच्यांना पुरुष मंडळी रामपूर शहरातील माऊली सर मी आपल्या दिंडीच्या वतीने या आश्रमाला या ठिकाणी आपला भामाटांग ग्रामस्थाच्या वतीने सर्व महाराज मंडळीच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी प्रथमतः मी आपल्या दिंडीच्या वतीने या ठिकाणी श्री सुभाष काका वाघुले यांचे या ठिकाणी श्रीपल देव त्यांचा आपल्या दिंडीच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. तर मी या ठिकाणी हरिभक्तपरायण दुषी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सुभाष काका वाघुले यांचा श्रीफल देऊन या ठिकाणी सन्मान करावा. मी सरांना विनंती करतो का आमच्या या दिंडीला आपण आशीर्वादपर शुभेच्छा द्याव्यात. आज या ठिकाणी श्री क्षेत्र भामाठाण ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचं या माऊली ग्रुप आश्रमात स्वागत करण्यात येत आहे. तसंच या दिंडी सोहळ्यासाठी हबप कैलास महाराज ऋषी तसेच हबप भानदास महाराज नवले तसेच हबप विकास महाराज बनसुडे यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तसेच मी या ठिकाणी हबप भानदास महाराज नवले यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांना पुष्पहार या ठिकाणी अर्पण करावं. हरि ओम शांति शांति. श्री क्षेत्र भामाठाणे इथून आपण दिंडी प्रस्थान केलेलं आहे आणि आज तिसऱ्या प्रहरामध्ये आपण मातोश्री वृद्धाश्रममध्ये प्रवेश केलेला आहे.
मातोश्री वृद्धाश्रम म्हटल्यानंतर नावामध्येच काही विशेषत्व आहे त्यामध्ये, माऊली माऊली आश्रम। वारकरी संप्रदायामध्ये जे जगद्विख्यात सोहळा आहे आणि ज्याने पाया रचला संतात इमारतीचा या वारकरी संप्रदायाचा, ते असे आमचे ज्ञानेश्वर, त्यांचं त्यांना सुद्धा सारं जग माऊलीच म्हणतात। आणि हा माऊली असं वृद्धाश्रम संपन्न होऊन या ठिकाणी 7 वर्ष झालेले, हे एक विशेषत्वाने कार्य आहे। काही वेळ मी कीर्तनात ऐकत असतो ना, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वृद्धाश्रम हे लांछनस्पद पद आहे का, बुवा आई बापा लोक जीव लावत नाही त्या वृद्धाश्रमात, आता शिकले तेवढं। तर अशा पद्धतीनं आपण वृद्धाश्रमकडं या दृष्टीनं पाहतो, हे छोटी छोटी मुलं पण या ठिकाणी आहेत। वास्तवात काय हे आपण त्याचा विचार न करताना मोघम आणि भक्कम बोलायचं शिकलेलो आहोत। वास्तव काय झाला, हमजो हमारे तो झाल्यानंतर जर तो पोऱ्या वाया ते मोठ्या नोकरी झाला, फॉरेनला गेलं तर त्याने आईबाप सांभाळायचे का नोकरी करायची नाही सांगायचं, पण नाही करावं तर ते शिक्षणाचा फायदा काय। वृद्धाश्रम राहिल्यामध्ये काय फरक काय पडतो त्या ठिकाणी घरी राहायला गेलं, फक्त राहण्याची वृत्ती जी आपण ती सांभाळली पाहिजे, आणि कुठे राहिला तर मनुष्य वृत्तीवर अवलंबून येतं। आणि काही अशा परिस्थिती आहेत का, काही घरी असताना सुद्धा ते मुलं जीव लावत नाही असं नाही, लावतात, पण त्यांच्या काही वास्तववाद त्या व्यवहारिक काही अडचणी असतात, मग त्याकरता या वृद्धाश्रमण चालवलं यांचं अभिनंदनच करावं लागेल। गरज आहे, काळाची गरज आहे आज हे करण्याची। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, 3-3 पिढ्याची माणसं एकत्र होते, 75-75 व्यक्ती एकत्र राहत होत्या कुटुंबाची, न मानता ज्या मॅनर्स पाळायच्या ते संस्कार जे आपापच्या पुढच्या पिढी तिसऱ्या पिढीला होत होते ते मानमर्यादा पाळत होते, पण आता आमदार आम्हाला दोन तर काय राहिलंच नाही ना कुठं त्या ठिकाणी। म्हणून वृद्धाश्रमाची आज गरज आहे, हे कार्य करतात फार अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे ठिकाणी, ते लांछन नाही आहे। उलटं अगदी आपल्याला त्या ठिकाणी अभिमान पाहिजे की या गोष्टीचा, अशा गोष्टीला। आणि वृद्धाश्रमाचं वातावरण पाहिल्यानंतर वाटत नाही आहे काय सुरणार झोळा, अगदी हिरवगार, अगदी शांतमय वातावरण, त्याचे रेडिएशन इतके जाणवले मला की मी अगदी शांत असं वाटत समाधी लावा या ठिकाणी, एवढं वातावरण स्वच्छ या ठिकाणी मला। हे तर खतोंडी परिणाम होतो, ज्याला ॲक्शन आहे त्याला रिॲक्शन आहे, 7 प्रतिसाद म्हणतात त्या ठिकाणी। आणि या 7 प्रतिसाद म्हणजे वायुमंडळात जर असलं तर त्या मनावर परिणाम होतो, आल्हादायक शीतल असा वारा आला म्हणजे ते मग आला शीतल शांतीचा वारा, ते निसुक झाले या शरीरात फिटला पातकांचा थारा, कळी काळाशी धाकणार इतक्या उच्च प्रतीला जरी नाही गेलं तर व्यवहारिक शांतता लाभेल हे तर निश्चितच मी मानतो या ठिकाणी वृद्धाश्रमाने। तेव्हा या आश्रमाला आपल्या दिल्लीतर्फे किंवा आपल्या भगवंतातर्फे शुभ आशीर्वाद देऊन या ठिकाणी मी माझं या ठिकाणी बोलणं पूर्ण करतो।